महावितरण कंपनीनं राज्यातील सर्व ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार असल्याचं जाहीर केलंय. त्याचबरोबर हे मीटर कंपनीच्या खर्चानं मोफत लावणार अशी फसवी आणि चुकीची जाहिरात करण्यात आली आहे. या संबंधातील निविदा मंजूर करण्यात आली आहे. लवकरच सर्वत्र स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची मोहीम सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र इंडिया आघाडीनं स्मार्ट मीटरला विरोध केलाय. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन स्मार्ट मीटरला विरोध असल्याबाबतचं आज निवेदन दिलं. हे मीटर मोफत लावण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र केंद्र सरकारचं अनुदान वगळता या मीटरचा उर्वरित सर्व खर्च आणि वीज दर निश्चिती याची आयोगाकडे मागणी केली जाईल आणि आयोगाच्या आदेशानुसार वीजदर वाढीच्या रूपानं 1 एप्रिल 2025 पासून ग्राहकांच्या खिशातूनच हा खर्च वसूल केला जाणार आहे. हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे केवळ महावितरण कंपनी आणि येणाऱ्या खासगी कंपन्या, त्याचबरोबर सरकारचं हित आणि महावितरणच्या खासगीकरणाचा पुढचा टप्पा म्हणून स्मार्ट प्रीपेड मीटर ग्राहकांच्या माथी मारलं जाणार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आमदार सतेज पाटील यांनी स्मार्ट प्रीपेड मीटरचा निर्णय चुकीचा असल्याचं सांगून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात याबाबत निश्चितपणे आवाज उठवला जाईल असं सांगितलं. मीटर रीडिंग घेण्यासाठी येणारे राज्यभरातील जवळपास 4 लाख लोक स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे बेरोजगार होतील. म्हणजेच सरकार बेरोजगारी वाढवण्याचं काम करतंय की काय असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. पोस्टपेड मीटरमध्ये आता ऑलरेडी 1 महिन्यानंतर बिल भरायची मुद्दा उभा सामान्य माणसांना, आणि म्हणून हा निर्णय चुकीचा आहे, ग्राहकांच्या हिताचा नाही आहे. त्याचबरोबर मीटर रीडिंग करणारे 4 लाख लोक या राज्यातले बेरोजगार होणार आहेत. म्हणजे एका बाजूला रोजगार वाढवायचं काम करताय का बेरोजगारी वाढवायचं काम करताय, हाही महत्त्वाचा विषय. आणि म्हणून प्रचंड लोकांच्यात या बाबतीतली नाराजी आणि त्याचा निषेध करावा. आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की या पद्धतीची भूमिका आमची आहे, ती सरकारला कळवावी. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी महावितरण हे ग्राहकाला स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती करू शकत नसल्याचं सांगितलं. याविरोधात घरोघरी जाऊन ग्राहकांच्यात जागृती करण्याबरोबरच ग्राहकांचे लेखी अर्ज घेऊन भविष्यात आंदोलन उभं केलं जाईल असा इशारा त्यांनी दिला. त्यामध्ये 900 रुपये सबसिडी गेले तर 11,000 कर्ज व्याज हा बोजा माझ्या डोक्यावर मार आणि मला 30 पैसे पर युनिट दर वाढ. आणि कायद्यानं तुम्हाला हा अधिकार नाही सक्ती करायचा. त्यामुळं प्रीपेड मीटर 300 युनिटच्या आतले जे सर्वसामान्य ग्राहक आहेत त्या एकाही ग्राहकाला लावता कामा नये आणि त्या ग्राहकांच्यावर कुठल्याही कर्जाचा बोजा पडता कामा नये अशी आमची ठाम मागणी आम्ही इंडिया गाडी म्हणून केली. याच्या विरोधामध्ये उद्याच्या काळामध्ये विधानसभेमध्ये पट्टी पाटील साहेब स्वतः लक्षवेधी रेज करतायत. त्याशिवाय गरज पडेल ते आंदोलन करू आणि पुन्हा घरोघर जाऊन सगळ्या ग्राहकांचे लेखी अर्ज आणि फॉर्म भरून घेण्याची मोहीम आम्ही चालू करतो. यावेळी ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक संदीप देसाई, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर प्रमुख आर के पोवार, करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.